मंगळवारी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं बच्चू कडू देखील नाराज असल्याची चर्चा होती त्याच पार्श्वभूमीवर आज बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली या भेटीनंतर शेतकऱ्यांना मदतीसाठी मंत्रिपद मिळालं तर बोनसच असेल तसंच मला दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळतील अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी न्यूज एटी लोकमतला दिली आहे माझा समावेश झाला का नाही झाला काय बच्चूकडू बच्चुकडू आहे तो काही माझ्या डोक्यातला विषय नाही आहे आमच्या डोक्यात शेतकरी आहे विकलांग आहे दुर्लक्षित लोकं आहे हे तर बोनस आहे मंत्रीपद भेटलं तर अधिक काम चांगलं करू शकतो आहे लोकांपर्यंत जाऊ शकतो मतदारसंघातले काही कामं होते म्हणून आपण करतो आहे त्याचा काही बा आपल्याला दिलंच पाहिजे ते शिंदेसाहेबांना शब्द दिला त्याचे शब्द पाळणार मला त्याच्यावर आत्मविश्वास आहे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणासंदर्भातली बातमी आहे वरवरा राव यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय महत्वाची बातमी या घडीची समोर येते वरवरा राव यांना वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर झालेला आहे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणासंदर्भात वरवरा राव यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झालेला आहे वरवरा राव यांना वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर झालाय त्यांच्याकडून चौकशी केली जात होती संशय त्यांच्यावर या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातला व्यक्त केला जात होता त्यामुळे या हिंसाचार प्रकरणामध्ये वरवरा राव यांचं नाव चर्चेत आलेलं होतं त्यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे पोलीस आपण या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग प्रशांत वरवरा राव यांना जामीन मंजूर झालाय काय अधिक सांगता येईल आपल्याला माहिती आहे खर तर बेकायदेशीर प्रतिबंधक कायदा अंतर्गत म्हणजे की आपल्या देशातले जे काही अत्यंत कठोर कायदे मानले जातात त्यातला हा एक कायदा या कायद्याअंतर्गत बरवरा राव विरुद्ध गुन्हा दाखल होता भीमा कोरेगाव को प्रकरणानंतर आणखी त्यानंतर सातत्यानं त्यांचं वय जास्त असल्यामुळे सुद्धा जामिनासाठी अनेक वेळा प्रयत्न आले वैद्यकीय कारणास्तव त्यांना काही काळ दिलासाही मिळाला होता पण मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना कायमस्वरूपी जामीन देण्यामध्ये नकार दिला होता आणि नेमका याच निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं सुप्रीम कोर्टानं त्यांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष वय त्यांचं ते वय लक्षात घेऊन त्यांची मेडिकल हिस्ट्री लक्षात घेऊन त्यांना दिलासा दिलाय मंजूर केलेला आहे हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय भीमा कोरेगाव प्रकरणात मानला जातोय सुवर्णा निश्चित मात्र आता वरवरा राव यांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघायचं पुढच्या काय हालचाली घडू शकतात किंवा प्रतिक्रिया उमटू शकतात वरवरा राव यांना हा दिलासा मिळणं तर भीमा कोरेगाव प्रकरणामधला सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट आपल्याला मानायला हरकत नाही कारण मुळात वरवरा राव यांच्याबद्दल जर का आपण माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर वरवरा राव कोण आहे तर यासाठी त्यांना म्हणजे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर सातत्यानं जे आरोप करण्यात आले होते की त्यांची प्रकृती सुद्धा खालवण्यात आली होती पण येत्या दिवसामध्ये आपल्याला भीमा कोरेगाव आयोगाचं कामकाज सुद्धा संपुष्टात आलेलं आहे यावर अनेक लोकांचे जबाब जबाब सुद्धा आले अनेक प्रमुख राजकीय नेत्यांचे सुद्धा जबाब झालेले आहेत त्यांची एकीकडे त्यांची सातत्यानं खालावत असलेली प्रकृती आणि ढासर्दी प्रकृती लक्षात घेता खरंतर निरीक्षण हे नोंदवण्यात आलं होतं की कारागृहातच त्यांच्याकडनं काही कमी जास्त जर का झालं प्रशांत पण तुम्ही सांगताय सुप्रीम कोर्ट कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे वरवरा राव यांना त्यांचं वय बघता आणि त्यांची प्रकृती बघता त्यांना हा दिलासा सुप्रीम कोर्टाकडून मिळालेला आहे प्रशांत आभार आपण माहिती दिल्याबद्दल